डबल कलरचं शर्ट कसं कटिंग करायचं ते दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया शर्ट कटिंग। हे बघा मित्रांनो, हे डबल कलरचं शर्ट आहे, फॅन्सी शर्ट। आता याची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, अतिशय सोप्या पद्धतीनेही कटिंग दाखवणार आहे। कटिंगसाठी ह्या दोन्ही किनाऱ्या ज्या आहेत त्या मिळवून घ्यायच्या आहेत। हे बघा, हा कलर वेगळा आहे, हा कलर वेगळा आहे। मी तुम्हाला याची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, फॅन्सी शर्ट आहे। हे कापड आपण इथे बसवलेलं आहे। एक सरळ रेषा मारून कापड सरळ करून घ्यायचं आहे। एक रेषा मारलेली आहे मित्रांनो। इथून 2.5 इंच बटनपट्टीसाठी मार्किंग ठेवायचे, जिथे आपण बटनपट्टी बनवणार आहे। 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे। मित्रांनो, याची उंची आहे 29 इंच। आपल्याला शोल्डर उतरवायचं आहे 2.5 इंच। त्यानंतर याची छाती आहे 38 इंच। 38 चा चौथा भाग साडेनऊ इंच वजा 1/2 इंच म्हणजे 9 इंच। आर्म होलसाठी मार्किंग टाकायचे 9 इंचावरती। उंची आहे 29 इंच अधिक 1 इंच म्हणजे 30 इंच। आता ह्या ज्या आपण मार्किंग केले आहेत त्या सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत। तुम मित्रांनो, ॲपल कट आहे त्यामुळे 2.25 इंचावरती खालून वरती कटसाठी रेषा मारून घ्यायची आहे। ह्या दोघांचं सेंटर काढायचं आहे 21 इंच आहे। 21 चा निम्मे साडे दहा वजा 1 इंच। हा पोटाचा गेअरसाठी मार्किंग आहे। मित्रांनो, कॉलर आहे 15 चा 6वा भाग 2.5 1 सूत कॉलरचं माप टाकताना कॉलरचा 6वा भाग इथे टाकायचा आहे 2.5 1 सूत। आता इथून आपण शोल्डरची मार्किंग करायची आहे। शोल्डर आहे 19 चा 9.5 अधिक 1/2 इंच शिलाई मार्किंग। मित्रांनो, याची आपण छाती घेतली आहे। छाती आहे 38 जसं आपण इथे टाकलं शोल्डर अधिक 1/2 इंच तसंच इथे टाकायचं आहे। शोल्डर अधिक 1/2 इंच म्हणजे 10 इंच। आता मित्रांनो, आपण याचं फ्रंटचं माप घेतलं आहे। जसं कस्टमर चॉईस असते तसं फ्रंटचं मेजरमेंट घेतलेलं आहे। ते फ्रंट आहे त्यांचा 11 अधिक 1/2 इंच म्हणजे 11.5। तसंच पोटाचा गेअर आहे 10.25। हे फिटिंग शर्ट आहे 10.25 अधिक 1/2 इंच। आणि खाली गेअर आहे 10.25 अधिक 1/2 इंच। म्हणजे इथून मित्रांनो आपण 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे।
शोल्डरच्या ह्या ज्या आपण रेषा मार्किंग केल्या त्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. हा सेप इथे द्यायचा आहे, इथे असं गोलाकार करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हा सेप इथे द्यायचा आहे पोटासाठी. फिटिंग शेड आहे, हे बघा मित्रांनो, हे दोन कलरचं शर्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो आहे. एकदम अतिशय सोपी पद्धत आहे. ॲपल कटसाठी सेप दिला आहे, हे बघून घ्या. ते आपल्याला पॉकेटची मार्किंग इथे बाहेरच्या साईडला ह्या भागावरती पॉकेट येईल. पॉकेटची मार्किंग 8.5 इंचावरती करायची आहे, 8.5, इथून 2.25 इंच, 2.25, 4.5 पॉकेट येईल, 4.5 पॉकेट लावायचं आहे. दोन्ही किनारा सेम घ्यायचे आहेत. आता हे शर्ट कटिंग करतो आहे. मित्रांनो इथे तुम्हाला समजण्यासाठी ते गोलाकार आकार द्यायचा आहे शोल्डरच्या लाईनला. हे सर्व व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा पुढचे दोन फ्रंट कापून घेतलेले आहेत. वेगवेगळ्या कलरचे दोन फ्रंट आहेत. हा भाग पॉकेटच्या साईडला येईल, हा उजव्या साईडला येईल, हा डाव्या साईडला येईल. तर आपण याची बॅक कटिंग करूया. मित्रांनो डबल कलर असल्यामुळे बरोबर ह्याची जी कलरची जी रेषा आहे मधली, हे बघा इथे बघा, हा सेंटर घ्यायचा आहे आणि याला शोल्डर येणार नाही. हे वन पीस शोल्डर कसं कापायचं ते दाखवतो तुम्हाला. डिझाईन असल्यामुळे याला शोल्डर येणार नाही, हे वन पीसमध्ये बनून जाईल. शोल्डर काढण्याची गरज नाही, शोल्डर काढला तर शर्ट बिघडेल. त्याला वन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. वन पीस कसं कापायचं ते मी तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा ते सरळ रेषा मारून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो आपण शोल्डरसाठी 2.25 इंच उतरवलं होतं, ते उतरवायचं 2.25 इंच, 2.25 इंच बॅकसाठी मार्किंग करायची, 2.25 इंच, 2.25 आणि 2.25. रेषा सरळ मारून घ्यायच्या आहेत. तर कॉलरचा 6वा भाग जसा आपण फ्रंटला टाकला तसा इथेच टाकायचा आहे. 15.5 चा 6वा भाग, 2.5 इंच 1 सूत आणि इथे मित्रांनो शोल्डरच्या निम्मं टाकायचं आहे. 19 शोल्डर आहे तर 9.5 इथे शिलाई मार्जिन. इथे शोल्डर नसल्यामुळे इथे शिलाई मार्जिन शोल्डरच्या निम्मं अधिक 1/2 इंच म्हणजे 10 इंच जसं फ्रंटला टाकलं आहे तसं इथे पण टाकायचं आहे. कारण याला शोल्डर नसल्यामुळे इथे सेमच येणार. याला गोलाकार आकार द्यायचा आहे. शोल्डरच्या रेषा मारून घ्यायच्या आहेत.
तर आपण हे जे फ्रंट कापलेत ते याच्यावरती घ्यायचं आहे. आपण जे इथे 2.25 इंचावर मार्किंग केले आहे हा भाग 2.25 इंचावर लावायचा आहे. इथे जो आपण गोलाकार दिला आहे आणि मित्रांनो आपण ही जी मार्किंग आहे बटन पट्टीची इथून 1.25 इंच बॅक कमी घ्यायचं आहे कारण ही 1.25 इंच मार्किंग ही बटन पट्टीसाठी असते. मित्रांनो हा सेप मारून घ्यायचा आहे. हे फिटिंग शर्ट असल्यामुळे थोडंसं क्रॉस मारायचं आहे. काही कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो हे 1.25 इंच उतरवलं आहे, हे 2.25 इंच उतरवलं आहे. इथे फ्रंट जिथे आपण शोल्डर कट केलं आहे तिथून बॅकची मार्किंग टाकली आहे. इथून 2.25 इंच आहे, इथून 1.5 इंच आहे. ही बटन पट्टीसाठी मार्किंग आहे. आता आपण इथे गोलाकार आकारावर कापून घेऊया. जसं फ्रंटला कापलं तसंच इथे पण कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही कटिंग झालेले आहेत मित्रांनो. हे बघा फ्रंट बॅक दोन्ही कटिंग झालेले आहेत. इथून 1.5 इंच वरती कटिंग करायचं आहे नाही तर तुमचा बॅक थोडा जास्त येईल. आणि हा शेप इथे मिलवायचा आहे. फ्रंट आणि बॅग मित्रांनो तयार झालेले आहेत. मित्रांनो हा भाग ह्या डिझाईनवर येईल आणि हा भाग ह्या डिझाईनवर येईल. आता हाताची कटिंग करायची आहे. हात याचे कशा प्रकारे येतील ते दाखवतो. जसं आपण ज्या पोझिशनला आपण कापड वरती हे घेतलं आहे हे वरतीच ठेवायचं आहे. हा भाग उलटा करायचा नाही तर डिझाईन तुमची चुकणार. छातीचा चौथा भाग छाती आहे 38 + 1/2 इंच म्हणजे 9 इंचासाठी मार्किंग करून घ्यायचे आहे. 9 इंचावर घडी घालून घ्यायची आहे. ह्याला किनारे असल्यामुळे थोडंसं किनारे सोडून द्यायचे आणि तिथून मार्किंग करायची 9 इंचासाठी. हे शर्ट मित्रांनो मी तुम्हाला बनवून सुद्धा दाखवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवणार आहे बनवून. मित्रांनो याच्या हाताची उंची आहे 9 इंच. 9 इंच + 1/2 इंच वरती जी शिलाई मार्जिन जाणार आहे त्यासाठी म्हणजे 9.5 इंच आणि 2 इंचाचा फोल्ड म्हणजे जो हाताला जो आपण फोल्ड मारणार आहे त्यासाठी 2 इंच शिलाई मार्जिन. मित्रांनो आता याला 4 इंच उतरवायचं आहे. हाताचा शेप देण्यासाठी 4 इंचावर मार्किंग करायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आहे. या सर्व रेषा मिळवून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आहेत. इथे आपण 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. छातीचा चौथा भाग 1/2 इंच 9 इंच. मित्रांनो याच्या हाताची लुझिंग आहे 13.5 इंच. 13.5च्या निम्मे 1.75 + 1/2 इंच शिलाई मार्जिन. ह्या सर्व रेषा सरळ करून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित
रेषा मारून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, तुम्ही नवीन असताना जेव्हा कटिंग कराल तेव्हा इथे एक रेष मारून घ्यायची अशी शेप देण्यासाठी. तुम्हाला सुरुवातीला हे पटकन समजणार नाही, त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथून इथून 2.5 इंच, इथून 2.5 इंचावर एक मार्किंग करायची. 2.5 इंचावर मार्किंग केलात की इथून असं शेप द्यायचा. मी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. मित्रांनो, ह्याचा जो सेंटर आहे तो कट करून घ्यायचा आहे. कचका मारून घ्यायचा इथे. ह्या भागाला फ्रंटसाठी शेप द्यायचा आहे. हे बघा मित्रांनो, इथे आपण जो कचका मारला आहे तिथून सरळ करून घ्यायचे आहेत. साडेतेराच्या अर्धा, 7.25, 1/2 इंच अशा प्रकारे मित्रांनो आपली शर्टची कटिंग, डबल कलर शर्टची कटिंग पूर्ण झालेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.